नमस्कार मैत्रिणींनो, दिव्यांग फॅशन चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज एक वेगळा टॉपिक मी घेऊन आलेली आहे आपल्यासाठी. की सगळ्याच मैत्रिणींचा एक कॉमन प्रश्न म्हणजे प्रत्येक नवीन कार्यक्रमात आपल्याला वेगवेगळ्या साड्या नेसायला हव्या असतात. तर 4-5 कार्यक्रमात वापरल्या की आपल्याला ती साडी नकोशी वाटते, किंवा जर फुगणाऱ्या साड्या असतील किंवा अशा ज्या साड्या आपल्याला नेसू वाटत नाही, तर अशा साड्यांचं काय करायचं हाही प्रश्न पडतो. आणि आपण एवढ्या आधी पैसे घालवलेले असतात, मग त्या साड्या कुणाला देऊ किंवा टाकूही वाटत नाहीत, मग अशा वेळेस काय करायचं? आपण आपले त्याचे रियूज करू शकतो की आपल्या घरात मुली असतील किंवा आपण स्वतःला सुद्धा अगदी छोट्या मुलींपासून याचे ड्रेस, घागरे, वन पीस, वेस्टर्न ड्रेस सगळे तयार करू शकतो. तर असेच काही वन पीस फ्रॉक घागरा मी काय बनवले आहेत ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर माझा फर्स्ट ड्रेस जो मी घातला आहे तो साडीचाच आहे. ही साडी एकदा नेसल्यानंतर फुगत असल्यामुळे नंतर नेसावीशी काही वाटली नाही. तर मी याचा असा वन पीससारखा ड्रेस तयार केला आहे. तर त्याची गोल्डन कलरची बॉर्डर बघा, मी अशी फ्रंटला आणि घेरला दिलेली आहे. तुम्हाला मी दाखवेनच नंतर, मग ह्या व्हिडिओत दिसत असेल बघा. ते हे बघा, खाली यातील कापड अजूनही शिल्लक आहे. तर याचा आपण आपल्या घरात एखादी छोटी मुलगी असेल तर आपण याचा फ्रॉक तयार करू शकतो, किंवा ड्रेस कशाही प्रकारचा तयार करू शकतो. तर मी पण उरलेल्या या कपड्याचा असंच एक छोटा फ्रॉक तयार करणार आहे. तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन. हे बघा, हे एवढंसं या साडीतील कापड राहिलेलं आहे. तर हा माझा फर्स्ट ड्रेस आहे जो माझ्या मुलीसाठी शिवलेला आहे. तर फ्रंटला हा साडीचाच आहे. तर काठपदराची साडी होती, फ्रंटला बोटनेक देऊन अशी दोरी पायपिंग केलेली आहे. आणि हा जो पॅच आहे तो माझ्या एका नीटच्या साडीच्या पदराला होता, तर तो मी ह्या ड्रेसला परफेक्ट मॅचिंग झाला म्हणून हा लावलेला आहे. बघा बघा, ही साडी स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसत असेल, ही अशा पद्धतीची साडी होती. त्याची बॉर्डर मला यूज करायची नव्हती, कारण त्याचा थोडासा कलर उडालेला होता. त्यामुळे मी काय केलं की बॉर्डर कट करूनच त्याचा ड्रेस तयार केला. आणि बघा किती सुंदर प्रकारे ड्रेस तयार झाला आहे याचा. हा माझ्या मुलीसाठी मी बनवलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवेन कसा दिसतो तो घातल्यावरती. तर अशा पद्धतीचा बोटनेक स्लीवलेस पॅटर्न तयार केलेला आहे. त्याला दोरी पायपिंग लावलेली आहे. आणि हा जो मोठ्या टिपक्यांचा भाग होता तो पदराच्या बाजूचा जो पोर्शन असतो त्याचा होता, आणि ही प्लेन साडी बाकीची. मग हे दोन्ही मला एक प्लेन आणि एक असा टिपक्यांचा भाग असा देऊन कळ्या कापून मी जोडलेल्या आहेत. त्यामुळे बघा किती सुंदर ड्रेस तयार झाला. तर ही बॉर्डर मी अशी खाली दिलेली आहे कारण त्याचा घेर चांगला व्हावा म्हणून. बघा, हे अशा पद्धतीने आतल्या बाजूस मी जॉईन केलेली आहे. त्यामुळे किनकिन वगैरे असं काही लावायची ती गरज पडत नाही. आणि हे पदराच्या राहिलेल्या पदराचं मी असं हे जॉकेट बनवलेलं आहे, त्यामुळे काही ओढणीची गरज पडत नाही. जॉकेट असेल तुम्ही कोणत्याही ड्रेसवर वापरू शकता. अशा पद्धतीचे जॉकेट आपल्या घरी आणखीन साड्या असतील त्याचे खूप छान छान पदर असतात, तर अशा पद्धतीचं आपण जॉकेट तयार करू शकतो. मला किती सुंदर प्रकारे जॉकेट तयार झालेलं आहे असं. त्याला दोरी लावून हे असं लटकन बनवलेलं आहे. तर हा ड्रेस बॉर्डर खाली आणि वरच्या बाजूची बॉर्डर काढल्यामुळे जरा उंचीला शॉर्ट झाला ड्रेस. मग त्याच्यामुळे मी काय ठरवलं की हा एक स्कर्ट माझ्याकडे ऑलरेडी होता आधीपासून, मग मी त्याच्यावर अगदी परफेक्ट मॅचिंग होतो ब्ल्यू कलर असल्यामुळे. मग हा स्कर्ट त्याच्यावर वेअर केला, किती सुंदर दिसतो बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. खूप छान पद्धतीने दिसतो हा ड्रेस. ब्ल्यूलेसुद्धा अगदी छान दिसतो. बघा कसा दिसत आहे. तुम्ही कोणत्याही फंक्शनला, कल्चरल प्रोग्रॅमला हा ड्रेस वापरू शकता. हा बघा फोटो, स्लीवलेसुद्धा अगदी छान दिसतो विदाऊट जॉकेट. सुंदर प्रकारे ड्रेस आपण असे तयार करू शकतो साड्यांचे. तर हा दुसरा ड्रेस बनवलेला आहे मी साडीपासून. स्क्रीनवरती बघा, तुम्हाला साडी दिसत असेल, ही अशा पद्धतीची साडी होती. तर ह्या साडीचा मी फक्त स्कर्टच बनवलेला आहे ॲक्च्युली, तर कोणतेही लेस वगैरे ह्याला काय अटॅच केलेली नाही. हा फक्त असा सिम्पल स्कर्ट बनवलेला आहे. ही फक्त बॉर्डर जर कमरेला स्टिच केलेली आहे आणि असे लटकन सुंदर प्रकारचे लटकन बनवलेले आहेत. हा फक्त ह्या साडीचा मी फक्त स्कर्टच बनवलेला आहे असा. तर याच्या ब्लाऊजसाठी काय केलं बघा, तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर हा ब्लाऊज मी याच्यावरती तयार केलेला आहे. हे बघा, या साडीचं कापड फक्त मी स्लीवलेस
जॉईन केलेला आहे आणि त्याच्यावरती अशा क्रिस क्रॉस पट्ट्याच्या बॉर्डर होती साडीची, त्याच्या अशा क्रॉसमध्ये पट्ट्या जोडलेल्या आहेत स्टिच करून. हे बघा अशा पद्धतीचा ब्लाऊज तयार झालेला आहे, खूप छान दिसतं आहे ह्याच्यावरती. हे ॲक्च्युली माझं या साडीवरचं ब्लाऊज होतं हे, आणि याला स्लीव्ज फक्त वेगळ्या होत्या, नेटच्या स्लीव्ज होत्या. तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते मी कसा होता हा ब्लाऊज. तर मी याच्या स्लीव्ज काढल्या आणि या ठिकाणी या साडीवर हा ब्लाऊज तयार करायचा होता, त्यामुळे त्या साडीचा मी स्लीव्जला कापड लावलं आणि त्याच्यावरती अशा बॉर्डरच्या क्रिस क्रॉसमध्ये पट्ट्या जोडल्यात. बघा किती सुंदर कलर दिसतो आहे हा, घातल्यानंतर खूप छान दिसतो आहे हे दोन्ही कॉम्बिनेशन. बघा स्क्रीनवरती कसा दिसतो आहे हा ड्रेस, खूप छान दिसतो आहे असा ड्रेस. आपले नवरात्र किंवा इतर फंक्शनला घालायलासाठी सुद्धा खूप छान वाटतात असे घरे. ही ओढणी एक तयार केलेली आहे, जी अशी ओढणी मी आणली दुकानातून आणि त्याला फक्त एक बॉर्डर जोडलेली आहे अशी, आणि असा एक मी लेस लावून बेल्ट तयार केलेला आहे. बघा या सगळ्या लेस लावल्यात, कमरबंद म्हणा कमर बेल्ट जो आपण साडीसुद्धा वापरू शकतो आणि अशा ओढण्या असलेल्या लाचांवरसुद्धा वापरू शकतो अशा पद्धतीने. बघा फक्त याला लेस जोडलेले आहेत. तर हा साडीचा तिसरा पॅटर्न आहे, म्हणजे फ्रॉक म्हणा किंवा वन पीस म्हणा अशा पद्धतीचा हा तयार केलेला आहे. याच्यावरती बघा हे हा पण साडीचाच आहे, काटापदराच्या साडीचा. हा साडी खूप फुगत होती त्यामुळे मी याचा ड्रेस तयार करायचं ठरवलं. तर याच्यासाठी मी फक्त काय केलं, हे जे बॉडीमध्ये लावलेलं आहे वरच्या साईडला हे फक्त नेटचं कापड मी बाय केलं, जे अशा पद्धतीचं की जेणेकरून साडी प्रॉपर साडीचा ड्रेस आहे असं वाटू नये. यासाठी हे बघा फक्त नेटचं हे कापड मी फक्त बॉडीला आणि स्लीव्जला पुढं फ्रंटला दिलेलं आहे. हे बघा ही जी गळ्याला जोडलेली आहे ती साडीची 15 भाग, ही अशी लेस दिली आहे कमरेला बघा. आणि ही साडीची कडेचे काट असतात ते मी कट करून लावलेले आहेत. बघा किती सुंदर प्रकारे गळा दिसतो आहे याच्यामुळे. आणि याच कापडाची नेटच्या की मी चौकोन चौकोन तुकडे काढले आणि हे खालच्या बाजूला असे असे जॉईन केलेले आहेत बघा. आणि ही साडीची बॉर्डर मी खाली दिली आहे. बघा कसा दिसतो आहे फोटोमध्ये ड्रेस, दिसतो आहे हा ड्रेस बघा किती छान दिसतो आहे फोटोमध्ये, दिसत असेल बघा तुम्हाला. अशा पद्धतीचे आपण साड्यांपासून फ्रॉक्स ड्रेस तयार करू शकतो, खूप छान वाटतात असे ड्रेस. आणि साड्यांचा रियूज झाल्याचं आपल्याला समाधान पण राहतं की वेस्ट केल्या नाहीत साड्या, आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात त्याच्यामध्ये. हे बघा आता हा चौथा ड्रेस फ्रॉक मी तयार केला आहे, हा पण साडीपासूनच आहे. ॲक्च्युली या साडीचं पीक नाही आहे माझ्याकडे, पण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. अशा पद्धतीची ही साडी होती, काठपदराचीच होती साडी ही. हे बघा अशा पद्धतीचा मी फ्रॉक तयार केलेला आहे याचा. आतमध्ये कॉटनचं लाईनिंग, तर साडीच्या काठाचीच कमरेला अशी बॉर्डर दिलेली आहे बघा. अशा पद्धतीने कमर बेल्टसारखं वाटतं ते. आणि हा पॅच जो लावलेला आहे तो एका जुन्या दुसऱ्या ड्रेसवर होता, तो चांगला असल्यामुळे मी ते काढून लावला याच्यावरती. अगदी परफेक्ट मॅचिंग झाला आहे या फ्रॉकला. हे बघा आतमध्ये फक्त स्पंज घातला आहे आणि अशा क्रिस क्रॉसमध्ये मी शिलाई मारलेत त्याच्यावरती फक्त. बघा सुंदर प्रकारे फ्रॉक तयार झालेला आहे. हा घातल्यावरती कसा दिसतो तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते. बघा हा कसा दिसतो आहे, या साडीचं पीक नाही आहे माझ्याकडे. तर ही बघा ही अशा पद्धतीची साडी होती, स्क्रीनवर दिसते अशा पद्धतीची साडी होती, फक्त कलर ब्ल्यू होता याचा. अशा साडीचा हा फ्रॉक तयार केलेला आहे बघा. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे ड्रेस आपण साडीपासून बनवू शकतो. फ्लॉवर प्रिंटच्या जर साड्या असतील, शिफॉनच्या असतील, त्यापासून वेस्टर्न ड्रेसही क्रिएट करू शकतो. तसा जर बनवला तर मी नक्की व्हिडिओ शेअर करेन. तर तुम्हाला ह्यातला कोणता ड्रेस आवडला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा जो घातला आहे ड्रेस तो कसा दिसतो आहे ते स्क्रीनवरती बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.